मीरा नुसते अंक दिले असतील तर आता तुम्हाला गणितं छान करता येतं आहे पण अंकांबरोबर जेव्हा गणितात शब्दही असतात तेव्हा त्याला शाब्दिक गणित असं म्हणतात या अशा गणितातील शब्द वाचून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी कोणती क्रिया करायची ते ठरवता येतं उदाहरणार्थ जास्त अधिक वाढले मिळून गुणले आणखी असे शब्द शाब्दिक गणितात असले तर बेरीज करावी लागते काही वेळा वाढ होणार असेल तर गुणाकारही करावा लागतो त्याचबरोबर कमी वजा खराब झाले नाचले संपले खाल्ले दिले फुटले उडाले असे शब्द जर असले तर वजाबाकी करावी लागते काही वेळा विभागणी होणार असेल तर भागाकाराही करावा लागतो आता आपण उदाहरण बघूया शिलाकडे समजा एकशे अठरा पेरू होते माणिकने तिला आणखी एकशे पंचवीस पेरू दिले तर तिच्याकडे एकूण किती पेरू झाले आता आपण हे गणित मांडून सोडवूया हम्म आता बघ या गणितात आणखी हा शब्द आलाय म्हणून आपण अंकांची बेरीज करूया शिलाकडे एकशे अठरा पेरू होते नंतर माणिकने तिला आणखी किती पेरू दिले माणिकने तिला आणखी एकशे पंचवीस पेरू दिले आता सांगा बघू शिलाकडे एकूण किती पेरू झाले शिलाकडे एकशे अठरा अधिक एकशे पंचवीस बरोबर दोनशे त्रेचाळीस पेरू झाले आता आपण आणखी एक गणित बघूया किमयाकडे तीनशे रुपये होते सूरजला तिने त्यातील एकशे पंचवीस रुपये दिले तर किमयाकडे किती रुपये उरले बेरीज वजा बाकी येतील आता कोणती क्रिया करायची बाकी आता या गणितात किती आहे हा शब्द आलाय किमयाने रुपये दुसऱ्याला दिले म्हणून आपण अंकांची वजा बाकी केली आता बघ तीनशे वजा एकशे पंचवीस याचं उत्तर काय या आलं एकशे पंच्याहत्तर बरोबर ना आज आपण गुणाकाराची शाब्दिक गणिते कशी सोडवायची ते शिकूया चालेल बाबा एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्यांची पट करणे दोन ने तीनला गुणणे म्हणजे दोन ह्या संख्येची तिप्पट करणे याचाच अर्थ दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे दोनची तीन वेळा बेरीज करणे मी तुला एक उदाहरण देतो सत्तावीस गुणिले तीन बरोबर सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी सत्तावीस अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस ही क्रिया मोठी होते आपण गुणाकार केला की ही क्रिया सोपी होते तीन वेळा बेरीज करण्याऐवजी तीनने गुणले याचे काही नियम असे नियम एक एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य देणे उदाहरणार्थ आपण पाच ही संख्या घेऊयात पाच गुणिले दहा बरोबर पन्नास समजलं नियम दोन दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी शून्य असेल तर काय होईल आपण बघूया उत्तराच्या शेवटी शून्य येईल आता किती शून्य येतील ते पाहूया दशक स्थानी असलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यापुढे दोन शून्य लिहायची म्हणजे चाळीस गुणिले वीस बरोबर आठशे आता कळलं हो। आता आपण प्रथम दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या यांचा गुणाकार कसा करायचा ते शिकूया त्यासाठी चौकट पद्धत वापरूया ठीक आहे काल मनस्वीने त्रेपन्न रुपयांना एक याप्रमाणे दोन पंचे खरेदी केले तर तिने दुकानदाराला एकूण किती पैसे दिले असतील बरं टप्पा एक त्रेपन्न ची फोड पन्नास अधिक तीन अशी होते पन्नास ही पूर्णदशक संख्या आहे टप्पा दोन पन्नास गुणिले दोन म्हणजे शंभर टप्पा तीन तीन गुणिले दोन म्हणजे सहा टप्पा चार शंभर अधिक सहा बरोबर एकशे सहा म्हणजेच मनस्वीने दोन पंचांचे मिळून दुकानदाराला एकशे सहा रुपये दिले आता आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते शिकूया चौकट पद्धत वापरूया जर मनस्वीने तेहतीस रुपयांना एक याप्रमाणे बारा पंचे खरेदी केले तर तिने दुकानदाराला एकूण किती पैसे दिले असतील बघूया तेहतीसची फोड तीस अधिक तीन अशी होते आणि बाराची फोड दहा अधिक दोन अशी होते म्हणजेच तेहतीस गुणिले कंसात दहा अधिक दोन बरोबर कंसात तीस अधिक तीन गुणिले कंसात दहा अधिक दोन प्रथम तीसला दहा गुणूया तीस गुणिले दहा बरोबर तीनशे टप्पा दुसरा तीनला दहा निगुण तीन गुणिले दहा बरोबर तीस टप्पा तिसरा आता तीसला दोन गुणूया तीस गुणिले दोन बरोबर साठ टप्पा चार तीनला ने गुणूया तीन गुणिले दोन बरोबर सहा म्हणजेच तीनशे अधिक तीस अधिक साठ अधिक सहा बरोबर तीनशे शहाण्णव रुपये म्हणजेच मनस्वीने दुकानदाराला तीनशे शहाण्णव रुपये दिले कळलं आता आपण दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या यांचा गुणाकार उभी मांडणी करून कसा करायचा ते शिकूया परेशने एका बरणीत एकवीस मोदक ठेवले अशा चार बरण्या त्याने तयार केल्या तर चार बरण्यात मिळून किती मोदक झाले ते आता आपण बघूया टप्पा एक प्रथम एकक स्थानावरील एकला चारने गुणूया एक गुणिले चार बरोबर चार म्हणजेच चार एके चार म्हणून एकक चार लिहूया टप्पा दोन आता दशकस्थानातील दोनला चार निगुणया बे चोक आठ म्हणून दोन या दशकाच्या खाली आठ लिहूया याचा गुणाकार चौऱ्याऐंशी आला म्हणजे सर्व बरण्यांमध्ये मिळून चौऱ्याऐंशी मोदक होते आता तुला प्रश्न पडला असेलच की दोन अंकी संख्यांचा गुणाकारही असाच करायचा का तर हो दोन अंकी संख्यांचा गुणाकारही असाच करायचा मात्र तिथे काही वेळा हातचा अंक लिहावा लागतो तो कुठे लिहायचा ते ठरलेले असते मी तुला सांगतो मात्र पाडे तू म्हणायचे बरं का हो, म्हणते हे बघ समजा परेशने एका बरणीत चोवीस मोदक ठेवले अशा चार बरण्या त्याने तयार केल्या तर चार बरण्यांमध्ये मिळून किती मोदक झाले म्हणजेच चार बरण्यात मिळून चोवीस अधिक चोवीस अधिक चोवीस अधिक चोवीस मोदक म्हणजे गुणाकार करायचा चोवीस गुणिले चार टप्पा एक प्रथम एकक स्थानावरील चारला चार ने गुणूया चार चोक किती सोळा बरोबर सोळामध्ये दशक किती व एकक किती दशक एक आणि एकक सहा मग सोळातील एक दशक दशकाच्या घरात वर लिहूया आता दशकाच्या घरातील दोनला ला चार निगुणूया बेचोक आठ एक अधिक आठ बरोबर नऊ बेरजेचे उत्तर काय आले तर नऊ आता पूर्ण संख्या वाचूया ती झाली शहाण्णव शाबास असेच एकक व दशक दोन्ही स्थानांवर हातचे येणारी गणितेही सोडवता येतात ते आता आपण पुढच्या वेळेस शिकूया आता आपण काय शिकलो अंकाबरोबर जेव्हा गणितात शब्दही असतात तेव्हा त्याला शाब्दिक गणित असे म्हणतात जास्त अधिक वाढले मिळून गुंडले आणखी असे शब्द शाब्दिक गणितात असले तर बेरीज करावी लागते काही वेळा वाढ होणार असेल तर गुणाकार करावा लागतो कमी वजा खराब झाले नासले संपले खाल्ले दिले फुटले उडाले असे शब्द असले तर वजाबाकी करावी लागते काही वेळा विभागणी होणार असेल तर भागाकार करावा लागतो एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने गुणणे म्हणजे त्या त्या संख्यांची पट करणे एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य देणे दोन्ही संख्यांच्या एककस्थानी शून्य असेल तर दशकस्थानी असलेल्या संख्यांचा गुणाकार करून त्यापुढे दोन शून्य लिहावीत करून तर पहा पुढील गणित चौकट पद्धतीने सोडवा रंजनाने तेरा रुपयाला एक याप्रमाणे दोन सफरचंदे विकत घेतली तर फळवाल्याला किती रुपये द्यावे लागतील प्रश्न दुसरा पुढील गणित उभ्या मांडणीने सोडवा विवेकने दहा रुपयाला एक याप्रमाणे बिस्किटाचे पुड़े विकत घेतले तर पाच पुड्यांची किंमत किती होईल